नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. गर्मी खूप जास्तच वाढलेली आहे आणि गर्मीमध्ये सर्वात जास्त थंड खायचं मन करतं. आज मी तुमच्यासाठी बटरस्कॉच आईस्क्रीमची रेसिपी घेऊन आली आहे. खूप इझी रेसिपी आहे. चला तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर बटरस्कॉच आईस्क्रीम बनवायला आपण पहिल्यांदा त्याचं जे कॅरमेल आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत ते बनवून घेऊया. मी गॅसवर इथे पॅन गरम करायला ठेवला होता, त्यात मी आता 4 चमचे साखर घालते आणि गॅसची फ्लेम आपण स्लो करून घेऊया आणि हे परतवत राहूया ही साखर. एक लक्षात ठेवा, ही साखर आपल्याला करपवायची नाही आहे, त्यामुळे सारखं तिला परतवत राहायचं आहे. ती थोड्या थोड्या वेळाने मेल्ट होईल, जसं गरम होईल तसं ती मेल्ट होईल. तुम्ही बघू शकता आपली साखर जी आहे ती मेल्ट व्हायला सुरू झालेली आहे. गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे, नाहीतर हे करपून जाईल. आणि यात आपल्याला बिलकुल पाणी घालायचं नाही आहे. साखर जी आहे ती चांगली मेल्ट झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता कलरही चेंज होतोय. थोडासा डार्क कलर अजून होऊ दे, थोडा गोल्डन कलर आला की आपण त्यात बटर घालूया. तुम्ही बघू शकता गोल्डन कलर आलेला आहे. आता आपण यात 1 मोठा चमचा एवढं बटर घालूया. बटर घालून आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे. बटर घातल्यानंतर अजून एक कलर चेंज झालाय, छान असा सोनेरी रंग अजून उठून आलाय तो. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला जास्त डार्क करायचं नाही आहे एकदम पण, नाहीतर मग थोडा कडवटपणा जाणवेल खाताना. आपलं कॅरेमल आहे ते तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि याला थोडं थंड होऊ देऊया. एकदम पण थंड नाही करायचं आहे, फक्त थोडं 1-2 मिनटासाठी. इथे मी सिल्वर फॉईल घेतलेलं आहे. तुम्ही याऐवजी बटर पेपरही घेऊ शकता. आणि हे जे कॅरेमल आहे ते आपण आता यावर घालूया. पसरवून घेऊया थोडं. आता हे कॅरेमल आपण 10 मिनिटासाठी थंड व्हायला ठेवून देऊया. 10 मिनिटात हे कडक होऊन जातं. 10 मिनिटं झालेली आहेत, आपलं कॅरेमल जे आहे ते कडक झालेलं आहे आणि हे आपोआप सुटून जातं. हे बघा, खूप इझी आहे बनवणं. आता याला आपण काहीतरी वजनदार वस्तू घेऊन त्याच्यात चुरा करून घेऊया. पूर्ण चुरा करून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या कॅरेमलमध्ये काजूचे तुकडे किंवा तुम्हाला आवडतात ते ड्रायफ्रूट्स पण तुम्ही घालू शकता. आता आपण आईस्क्रीम बनवायला सुरुवात करूया. मी इथे बाउल घेतलेला आहे. हा बाउल मी फ्रीजरमध्ये थंड व्हायला ठेवून दिला होता, म्हणजे जो आईस्क्रीम आहे तो छान असा फ्लफी बनेल.
इथे मी दोन वाटी व्हिप क्रीम घेतलेली आहे, ती आपण यात घालूया। आणि इथे मी बीटर घेतलेला आहे, बीटरच्या मदतीने आपण क्रीम बीट करून घेऊया। क्रीम जी आहे ती फ्लफी झाली आहे, बघताय तुम्ही तिचं टेक्स्चर चेंज होतंय। अजून एक मिनिट आपण फिरवून घेऊया असं। आता यात आपण एक वाटी एवढं कंडेन्स मिल्क घालून घेऊया। हे कंडेन्स मिल्क मी घरी बनवलेलं आहे, तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा। हेही आपल्याला चांगलं बीट करून घ्यायचं आहे। आता जे आपण कॅरमेल केलेलं आहे त्याचा चुरा आपण यात घालूया आणि तोही चांगला मिक्स करून घेऊया। आता या आईस्क्रीम मध्ये आपण 2 ते 3 ड्रॉप येलो कलरचे घालूया, म्हणजे बटरस्कॉच आईस्क्रीमचा जो येलो कलर असतो तो येईल। ऑप्शनल आहे कलर टाकायचं, आपण घरी बनवतो तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल। चांगला आपण मिक्स करून घेऊया हा कलर। आणि तुम्ही बघू शकता आईस्क्रीमसाठी आपल्याला केवढी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आपला आईस्क्रीम जे आहे ते तयार झालेलं आहे। आता मी इथे केकचा टिन घेतलाय, त्यात हे आईस्क्रीमचं बॅटर जे आहे ते यात घालते। तुमच्याकडे जर एकदम टाईट कंटेनर असेल टाईट झाकण्याचा, त्यातही तुम्ही आईस्क्रीम सेट व्हायला ठेवू शकता। याला चांगलं सेट करून घ्यायचं आहे। यावर आता मी क्लिंच फिल्म लावून हे पॅक करून घेणार आहे। घट्ट एकदम धरून घ्यायचं आहे, अजिबात हवा गेली नाही पाहिजे असं करून आपल्याला हे पॅक करून ठेवायचं। आणि हे आईस्क्रीम आता 8 तासासाठी आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे सेट व्हायला। या अगोदरही आपण ओरिओ आईस्क्रीम बनवलेला, त्याची रेसिपी जर तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघा। ही जी क्लिंच फिल्म आहे ती आपण लावून घेतलेली आहे। आता हे आईस्क्रीम आपण 8 तासासाठी फ्रीझरमध्ये सेट व्हायला ठेवूया। चला बटरस्कॉच आईस्क्रीमची रेसिपी तयार झालेली आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा। रेसिपीचे इन्ग्रेडियंट्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, नक्की पहा। आणि तुम्ही आमच्या व्हिडिओला कमेंट्स करत नाही, आमचे ब्लॉग आमच्या रेसिपीज कसे वाटत आहेत ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।